नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील जवळपास एक महिन्यापासून कोरोनाच्या या लॉकडाऊनच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी मित्रांना अंकगणितातील कोडी गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टीच्या वतीने सादर करण्यात येत आहे आणि या कोड्यांचा आता युट्यूब चॅनल जीसीसी आहे, गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आज एक नवीन कोड पालकांसाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. बऱ्याचदा विद्यार्थी पालकांना मोबाईल मागतात गेम खेळण्यासाठी. पालकांनी हे कोड आपल्या मुलाला जर सोडवायला दिलं आणि त्याला आट घातली की तू हे कोड सोडून दाखव तेव्हा तुला एक दोन तास मोबाईल खेळायला देईल, तर मग विद्यार्थ्याची ही चौकस बुद्धी वाढेल, तोही विचार करू शकेल आणि त्याचा अभ्यासही होईल. त्याचबरोबर सर्व पालकांना अशी विनंती आहे की आता या लॉकडाऊनच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी अभ्यासाशी संबंधित राहिले पाहिजेत, यासाठी आपण दररोज त्यांच्याकडून इंग्रजी, हिंदी आणि मराठीचे एक एक पान शुद्धलेखन लिहून घ्या आणि तसेच शुद्धलेखन लिहून घेतल्याबरोबर 2 ते 30 पर्यंत पाढे दररोज त्यांना लिहायला लावा. 2 ते 25 पर्यंत वर्ग आणि 1 ते 10 पर्यंतचे घन दररोज त्यांना लिहायला लावा आणि ते चेक केल्यानंतरच त्यांना मोबाईल खेळायला द्या. तर आजचं कोड या पद्धतीने आहे की तुमच्या स्क्रीनवर 13व्या क्रमांकाची म्हणजे एकंदरीत एका कंपनीच्या ऑफिसमधील या 16 कॅबिन आहेत आणि 13व्या कॅबिनमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांचा बॉस या ठिकाणी बसलेला असतो. बॉसची एक नित्याची म्हणजे दररोजची सवय असते की तो त्याची ड्युटी संपल्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांच्या कॅबिनमध्ये त्यांना भेटून मग या ठिकाणून असा वापस जातो. परंतु त्याची एक सवय किंवा एक खोड अशी आहे की तो एकदा एका कॅबिनमध्ये गेला की त्या कॅबिनमध्ये दुसऱ्यांदा जात नाही आणि हीच या कोड्याची महत्वाची अट आहे. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी या अटीच्या अधीन राहून अट पुन्हा एकदा ऐका की हा जो बॉस आहे ड्युटी संपल्यानंतर या मार्गे बाहेर जातो, परंतु बाहेर जात असताना तो या सर्व कर्मचाऱ्यांच्या कॅबिनमध्ये त्यांना भेटायला जातो. भेटायला जात असताना एका कर्मचाऱ्याला एकदा तो भेटला की दुसऱ्यांदा त्या कॅबिनमध्ये तो जात नाही आणि म्हणून तुम्हाला या बॉसला या मार्गे बाहेर जायचा रस्ता दाखवायचा आहे. तो दरम्यान या 16 जणांना तो भेटला पाहिजे. तर बघा होतं कसं की असा गेला असा गेला असा गेला असा गेला असा गेला इथं आला पुन्हा इकडे जाईल इकडे जाईल, तर तो मार्ग चुकेल. म्हणजे एका कॅबिनमध्ये बॉस फक्त एकदाच गेला पाहिजे आणि पालकांनी असं कोड जर मुलांना दिलं तर मुलांची बुद्धी वाढेल. हे कोड या ठिकाणी सोडवण्यासाठी आता अर्थ तुम्हाला 10 सेकंद वेळ देत आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर बघा मित्रांनो याचं उत्तर कशा पद्धतीने आहे ते. सर्वप्रथम बॉस काय करणार आहे की इथून 13व्या क्रमांकाची त्याची जी कॅबिन आहे त्या कॅबिनमधून तो 14व्या क्रमांकाच्या कॅबिनमध्ये जाऊन त्या कर्मचाऱ्याला भेटेल, तिथून वापस आपल्या कॅबिनमध्ये येईल, मग नंतर 9व्या क्रमांकाकडे जाईल, 9 नंतर 10, 10 नंतर 11, 11 नंतर 15, 15 नंतर 16व्या कॅबिनमधून बॉस 12व्या कॅबिनमध्ये जाईल, 12व्या कॅबिनमधून मग तो 8व्या कॅबिनमध्ये आणि मग नंतर 7, 6, 5 त्यानंतर इथून 1, नंतर 2, 3, 4 आणि मग नंतर बाहेर जाईल. अशा पद्धतीने पुन्हा एकदा बघा तो कुठल्याही कॅबिनमध्ये दोनदा जात नाही. 13व्या कॅबिनमधून इथं येतो, इथून वळून वापस पुन्हा 13व्या कॅबिनमध्ये येतो, इथून 9, 10, 11, 15, 16, 12, 8, 7, 6, 5, 1, 2, 3, 4 आणि अशा पद्धतीने तो बाहेर जातो. दुसरा एक याच कोड्याचं दुसरं एक उत्तर या पद्धतीने आहे की बॉस सुरुवातीला जो आहे तो 9व्या क्रमांकाच्या कॅबिनमध्ये जातो, 9 मधून वापस स्वतःच्या कॅबिनमध्ये येतो आणि मग त्यानंतर 14, 10, 11, 15, 16, 12 अशा पद्धतीने तो या ठिकाणाहून बाहेर एक्झिट घेतो. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या कोड्यामध्ये.